जत्रा उरुस फिरते व्यापारी संघ यांच्याकडून विविध मागणींचे तहसीलदारांना निवेदन. कोरोना महामारीच्या वेळेपासून सर्व उद्योग व्यवसाय बंद झालेले होते, पण गेल्या 6 महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सर्व काही सुरुवात झालेली आहे. यामध्ये लग्न समारंभ, आमदार खासदार यांच्या रॅली, त्यांना परवानगी मिळते, पण जत्रा यात्रा उरुस यांच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करणाऱ्या लोकांचा अद्याप कोणतीही परवानगी मिळाली नसल्या कारणाने फिरते व्यापारी जत्रा उरुस यात्रा यावर आपले जीवन जगणाऱ्या अनेक नागरिकांचा पोटाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना जत्रा उरुस फिरते व्यापारी संघाचे अध्यक्ष रियाज मकानदार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या महामारीनंतर सुतार, सेंटरिंग कर्मचारी, टेलर व्यवसाय, हातमाग कामगार, सलून व्यापारी इत्यादींना शासनाकडे अनुदान मिळालेले आहे, पण फिरते व्यापारी संघटना यांना कोणत्याही पद्धतीने शासनाने अनुदान मिळालेले नाही. यामुळे अनेक संकटे निर्माण झाल्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती मकानदार यांनी दिली. मी रियाज बाबाजी मकानदार, जत्राट, जत्रा उरुस यात्रा फिरती कमिटी, जी व्यापार फिरणारी व्यापार कमिटीचा मी अध्यक्ष आहे. कर्नाटक सरकार DC ऑफिसचं आमचं हे आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन आहे. त्या माध्यमातून आम्ही हे काम करतो की जत्रावर जी लोक आमची उदरनिर्वाह करतात त्यांच्यासाठी आम्ही एक संघ बनवले, आणि या संघाच्या माध्यमातून त्यांना येणाऱ्या अडी अडचणीला आम्ही काय केले, संघ तयार करून त्यात आमची बेडकाची नासिरबाई, त्यात मग आमची गळदियाचे मधुकर आहेत, परत महेश सोलोनी बेडकाची आहेत, परत दोन लेडीज आमची एक नवनाळची आहे, एक गळदियाची लेडीज आहे, परत सदरियाचा अब्बास भाई आहेत, चिकोडीचं आमचं दसगीर शेख आहेत, परत इम्रान हे मोका शेख पटेल एक आहेत. अशी आमची 11 जणांची बॉडी आहे, आणि ह्याच माध्यमातून आम्ही या उदरनिर्वाह करता जे यात्रेवर फिरायला लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय करतोय, कुठं अडी अडचणी येतात त्यासाठी आम्ही संघटना तयार केली, आणि ह्या संघटनेत आत्तापर्यंत आमच्यापाशी 400 ते 450 लोकांची नोंदणी झाली या आमच्या संघटनेत. आणि ह्या लोकांचा आता सध्या जर या कोरोनाच्या 19 पासून जे चालू झाले COVID-19 आणि याला गव्हर्नमेंटचं गाईडलाईन आले की बाबा सगळं बंद झालं आहे, आणि बंद झालं म्हणून आम्ही 2 वर्षाचा विचार केला होता. खरं आता 2020 थोडं थोडं कसं सगळं चालू झालं आहे, समजा बाजार चालू झाल्या, लग्नाला परमिशन आहे, आमदार खासदारांच्या रॅलीसनी परमिशन आहे, तुम्हाला सांगतो मॉल चालू आहे, थिएटर चालू आहे. तर चालू नाही तर आमचं एकच उद्योग चालू नाही की जो आम्ही फिरून जो व्यापार करून आम्ही जे उदरनिर्वाह करतो हेच आमचा उद्योग चालू नाही. आमची मागणी एवढीच आहे की पूर्ण कर्नाटकात असू दे किंवा कुठेही असू दे, आमच्या यात्रा आणि उरुस जे आमचा उद्योग आहे हे चालू व्हावं, आणि ह्याच्या माध्यमातून आमची रोजीरोजीचा प्रश्न आमचा मिटाव. एक तर बघा, आता गव्हर्नमेंटनं ज्याला ज्याला अनुदान जाहीर केले त्यात गौंडी बसल्यात, टेलर बसल्यात, सेंट्रीवाले बसल्यात, जे जे लोक होती त्यात ती सगळी त्या ह्याच्यात अनुदानामध्ये बसल्यात. एक अनुदान नाही तर आम्हालाच नाही. बरं, मी काय म्हणतो, आम्हाला अनुदान नाही तर आमचा व्यवसाय तर चालू ठेवा. अनुदान नाही मिळणार आम्हाला, व्यवसाय तर चालू ठेवा. जर आमचा व्यवसाय चालू ठेवायचा नसेल, आमच्या यात्रा बित्रा जर बंद करायचे असतील, तर आम्हाला सरळ सरळ आम्हाला गव्हर्नमेंटला म्हणणं आहे आमचं की तिने आम्हाला अनुदान म्हणून काहीतरी द्या. त्यात तर आमची मुलं बाळं, आमची लहान मुलांचं शिक्षण, हे सगळं आमचं मोठा प्रश्न होऊन बसला आहे. आणि 2 वर्षाला आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न वाईट झाला आहे. आमच्या लोकांची अशी परिस्थिती झाली आहे की काय बाबा शेवटी आत्महत्या करावं का, अशी थोडी लोक आमच्यात म्हटल्यात आम्हाला, आमच्या समोरून सांगितल्यात की आम्ही आता काय करायचं. त्यातनी हमाली बी करता येत नाही, त्यातनी कुठं कामावर का शिकलेलं नाहीत, आणि मुलाशी शिकावं म्हटलं त्यांचं उदरनिर्वाहासाठी काय नाही, याच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आम्ही आता सगळ्यांनी निवेदन देऊन थकलोय, आणि शेवटी आम्ही एक विचार केला आणि सगळ्या लोकांनी एक हे करून आम्ही काय केलं, मोर्चा स्वरूपात आता पहिल्यांदा आम्ही काय केलं, शांततेचा मोर्चा काढला. समजा इथनं पुढं आणि येणाऱ्या काळात जर आम्हाला ह्याच्याबद्दल जर गव्हर्नमेंट आम्हाला साथ नाही दिली तर आम्ही रस्त्यावर उतरण्याची आम्ही तयारी आहे. का तर उद्या आम्ही आमच्या रोजीरोजीचा शेवटी प्रश्न आहे. आम्ही गव्हर्नमेंटविषयी भीक मागत नाही. समजा तुम्ही जर देणार असेल तर कायमस्वरूपी द्यावं, 1-2 दिवसासाठी देऊन काही उपयोग नाही, 1000-2000 रुपये देऊन. का तर आमचं त्यावर चालणार नाही, नाहीतर आमचं सरळसरतीने आमचा व्यापार चालू करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी काय, आम्ही हा मोर्चा आणला आहे मोठ्या स्वरूपात. इथनं पुढे येणाऱ्या काळात जर समजा नाही ऐकलं तर ह्याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढण्याची आमची तयारी आहे. तर याचं सगळ्यांनी लक्ष, सगळ्या लोकप्रतिनिधी असू देत किंवा सहकारी क्षेत्रातले जे अधिकारी असू देत किंवा कुठलेही नेता असू देत, त्यांनी याच्याबद्दल लक्ष घालून सरकार पण ही बातमी समजावी, सरकारलाही कळवावं, आणि आमच्यासाठी काहीतरी हे करावं. का तर आत्तापर्यंत जत्रावर फिरणारी ही लोक कोण आहेत हे कोणाला माहीत नव्हतं, ही आमची जात एक कुठली आहे ही माहीत नव्हतं. आता हे रजिस्टर केल्यापासून सगळ्यांनी कळलं की बाबा ही बी एक जात आहे, आणि ही बी एक व्यक्ती आहे, आणि ही बी एक संघटना आहे.
तर या माध्यमातून आम्ही एवढं सांगू इच्छितो की आमचा रोजगार चालू करावा, नाहीतर आम्हाला अनुदान द्यावा आणि दिला तर भी थोडका देऊ नये, आम्हाला चांगला भरभक्कम अनुदान द्यावा, हीच आमची मागणी आहे. यासाठी जत्रा उरुस व फिरते व्यापारी यांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन निप्पाणीचे तहसीलदार डॉक्टर मोहन भस्मे यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष रियाज मकानदार, मधुकर उपलानी, नासिर अत्तार, महेश सोनवणे, दस्तगीर निडसोशी, दस्तगीर शेख, प्रशांत खामकर, इम्रान पटेल, अब्बास होसमनी, जयश्री आवटे, रेखा घोटणे, शंकर रुपनाळे यांच्यासह संघाचे पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. शंकर बाबा रुपनाळे गळतगा गळतगा नाव यात्रा माडकता भाळ दिवस ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ನಮ್ಮದು ಯಾತ್ರೆ ಬಂದಾಗ 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಯಾತ್ರೆ ಬಂದಾಗ 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಎಲ್ಲ ಶೇತಿ ವ್ಯವಸಾಯ ಯಾವುದು ಏನಿಲ್ಲ. ಈ ಜನ ಹಂಗೆ ತಿಳ್ಕೊಳಕತ್ತಾರ 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಅವ್ರಿಗೆ ಏನರ ಅನುದಾನ ಬೇಡಿಕೆ ಇದ್ದಿಲ್ಲ. ಅನುದಾನ ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜಾತ್ರೆಗಳು ಚಾಲೂ ಮಾಡೋದು ಅನ್ನದೈತಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಐತಿ, ಇಷ್ಟು ಕಮ್ಮಿ ತಗೊಂಡು ಒಂದು 700-800 ಈ ತಾಲೂಕದಾಗ ಒಂದು 200 ಮಂದಿ, ಹಿಂಗೆಲ್ಲ ತಾಲೂಕ ಮಂದಿ ಐತಿ. ಎಲ್ಲ ಜನ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಜನ ಇದಾಗೈತಿ, ಅನುಕೂಲ ಇಲ್ಲ ಅಣ್ಣ.